उल्वेनोड सेक्टर 17 येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उल्वेनोड यांच्या माध्यमातून महिलांसाठी योगा अभ्यास केंद्र बांधण्यात आलंय. या केंद्राचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झालं. यावेळी त्यांनी व्यायाम हा आयुष्यातील महत्वाचा घटक आहे असं प्रतिपादन करून महिला मोर्चाच्या कामाचं कौतुक केलंय. उल्वेनोडमध्ये वाढत्या नागरिकीकरणासोबत अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. भाजप महिला मोर्चा उल्वेनोड महिला मोर्चातर्फे योगा अभ्यास केंद्र बांधण्यात आलंय. या केंद्राचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलं. तर व्यायाम हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि तशा दृष्टीनं शिडकोनं फक्त नुसतं प्लॅनिंग केलं, वी मेक सिटी, त्याचं वाक्य काय, आम्ही शहर बनवतो, एकविसाव्या शतकातली सिटी आणि प्रत्यक्ष रॅबिटनं सगळं घाण करून ठेवायची. रॅबिटच्या शिवाय दुसरं काय दिसत नाही, पाण्याचा पत्ता नाही. काय आता जरा थोडे यावर्षी रस्ते बरे झाले, कारण 2-3 वर्ष आम्ही मागे लागलो. ज्यावेळेला प्रशांत ठाकूर चेअरमन होते 2018-19 तेव्हा लागलं. नंतर ते पुढल्या कामांची त्याला गती आली, त्यामुळे रस्त्यांच्या बाबतीत तरी थोडंसं बरं वाटायला लागलं. पण अशा सुविधा ज्या द्यायच्या कबूल केल्या शिडकोनं त्या मात्र आपल्याला मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे मी अनेक भाषणांमध्ये सांगतो की आम्हाला जी मिळत नाही त्या मी हिसकावून घेतो. काय करतो, हिसकावून घेतो, सोडणार नाही. आमचा तो हक्क आहे, अधिकार आहे. आणि हे लहान लहान मुलं आहेत, ही इथे खेळतात, आता महिला काम करतात, हे करतात, ह्याच्यामुळं नक्कीच या प्लॉटचं महत्त्व वाढलं. या प्लॉटला शिडकोनं किंमत नाही दिली, किंमत कोण दिली, आपण किंमत दिली. आपण त्यातलं नीटनेटकट केलं आणि अनेक प्रोग्राम मगाशी त्यांनी सांगितलं, रामनवमी केली, शिवजयंती केली, म्हणजे अशा अनेक पाडवा साजरा केला. म्हणजे ही सर्व करण्याकरता महिला भगिनी महिला मोर्चा आपला जागृत आहे. आणि त्याचबरोबर हे गव्हर्नमेंट परिसरात उल्वेनोड 2 आपला संपूर्ण परिसर आहे, तो सुद्धा यंगस्टर्स आणि सोसायटी आता स्थापन होत आहेत. सोसायटीतले काही आता आम्ही यांची सोसायटी जी आहे कुठली आपली, तुमची भगवती, मी गेलो अगदी, मी भगवतीमध्ये मला विजय करत नाही ना मॅडम, त्या आता अध्यक्ष आहेत त्या. तिथं जवळजवळ 100-150 सर्व कॉलनीमधले 350 प्लॉट आहेत, ब्लॉक आहेत, तिथं सर्व असे जमा होऊन उत्सुक आहेत. नाही तुम्ही आमच्याकडे या. आता अशा प्रकारचं आपण 2-3 ठिकाणी केलं, दुसऱ्या आणखीन 2-3 ठिकाणी आपल्याला ते करायचंच आहे. आणि कुणी काय अडवलं हे नाही ते नाही चालणार नाही. तुमचं नाव काय? नवनाथ जाधव. जाधव रोहिदास जयंती आपण त्याच ग्राउंडवर साजरी करणार जिथं आपण गेले तिथं गणपती मंडळ. आम्हाला आपल्याला त्यांनाही बरोबर घेऊ. जे कुणी म्हणतात हे आम्हाला गावाला दिलंय, मग आता इथे जे उभे उपस्थित आहेत ते गावाले नाहीत का, शेलघरचे नाहीत का? म्हणजे आता ह्या दृष्टीनं इथं आमच्याकडं भेदभाव नाही. कार्यक्रमाचं आयोजन उल्वेनोड महिला मोर्चा अध्यक्षा योगिता भगत यांनी केलं होतं. या प्रसंगी ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वाहळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, वाहळ ग्रामपंचायत सदस्य वितेश म्हात्रे, मंजुळा कोळी, गीता ठाकूर, माजी सदस्य इंदू घरत, जयश्री कोळी, अनंता ठाकूर, वसंतशेठ पाटील, सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, अजय भगत, किशोर पाटील, विके ठाकूर, सुनील पाटील, अंकुश ठाकूर, विशाल म्हात्रे, विलास साळवे, नवनाथ जाधव, दिलीप चव्हाण, ज्ञानेश्वर म्हात्रे, संतोष भगत, अवदेश म्हात्रे, शेखर काशी, सुजाता पाटील, नितीन गाडिया, दीपा मौर्या, अर्चना मिश्रा, राजेश रणदिवे, प्रणय कोळी, सुहास भगत, आशिष घरत, आयोजक उल्वेनोड महिला मोर्चा अध्यक्षा योगिता भगत, उपाध्यक्षा सुजाता पाटील, मीना म्हात्रे, शुभांगी पाटील, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी योगा अभ्यास केंद्राचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. त्यामुळे योगा हा आपल्या देशामध्ये नसून आधी जगामध्ये योगाचं नाव झालेलं आहे. योगा करावा, आपले देशाचे पंतप्रधान हे सुद्धा योगा रोज करतात. म्हणजे त्यांची तब्येत अशी ठणठणीत आहे, आम्ही विचारले 70 पुढे ते पण गेलेत, त्यांची तब्येत कधी ठणठणीत, विमानात उड्या मारत मारत चढतात. म्हणजे अशा पद्धतीचा योगाभ्यासात योगाचे जे फायदे आहेत ते खरोखर अतिशय चांगले फायदे आहेत. आपण आपल्या प्रत्येक सेक्टरमध्ये ज्या शिडकोनी आम्हाला आश्वासन आपल्याला दिलेली आहेत त्या प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्यासाठी सर्व योजना होतील अशा पद्धतीचा मार्गाने आपण जाऊया. आपले शेठ आपल्या बरोबर आहेत, त्याच्यामुळे
आपल्याला काय कशी घाबरायची गरज नाही. आमच्या शेटे 16 थोडासा त्यांनी प्रयत्न केला दमदाटी करायचा, शिडकोवाल्याने आम्ही हे करू ते करू, परंतु शेटनी सांगितलं आपण आहोत ना आम्ही सर्व जाऊ, जेलमध्ये न्यायचा मग सर्वांना घेऊन जा, पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजे. शिडको संदर्भातच पनवेलला बैठक होती, रामशेठ ठाकूर साहेब तिथून भाषण करून आले, अतिशय शिडको कडून जे जे आहे आमच्या आमच्या गाववाल्यांचे जे प्लॉट आहेत अजून प्लॉट कोणाला मिळत नाही किंवा बाहेर घरं बांधलेली आहेत ती घरं नियमित करत नाहीत, या अशा अनेक मागण्या घेऊन आजची बैठक पनवेलला होती. तिथून शेठ भाषण करून या ठिकाणी आले, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आलात, या योगा अभ्यासाचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करून थांबतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.